रस्त्यातच त्याला पावसाने गाठलं. आधी सकाळपासून वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली. रस्ता तसा रोजचा परिचयाचा, पण कधी थांबावं लागलं नव्हतं. ह्या 6 महिन्यात पहिल्यांदा तो थांबला. पत्र्याच्या शेडखाली छोटीशी चहाची टपरी होती. तसंही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातावरणही छान होतं. हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता. टपरीवर एक जोडपं आणि छोटं मूल होतं. ते मूल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं. मध्येच ओला हात आईबाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ हे दोघे हसून बघत होते. त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरच पाणी झटकत तो बसला. एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला. त्याचं त्याला छान वाटलं. समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागे उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर, चिंब पावसात धुसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले. हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला. बायकोचाच, त्याने कट केला. सकाळपासून हा 5वा फोन तिचा. काहीतरी चुका करत राहते आणि आपला मूड घालवते. लग्नाला अजून 4 महिने नाही झाले, पण बोर झालं हे सहजीवन या भावनेने त्याने फोन कट केला. तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरीवाला समोर आला आणि तितक्यात त्या बाईकडून काही ग्लास सुटल्या हातातून आणि त्या शांत वातावरणात खळकण आवाज झाला. ते मूल क्षणभर थबकलं पाणी खेळताना, तर त्या माणसाने हाताने आणि मानेनेच इशारा केला त्याला. काही नाही, खेळ तू, आणि तो काचा भरू लागला. तिने आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली, तर त्याने फक्त डोक्यावर हात ठेवला. एकूण 4-5 ग्लास फुटले होते, म्हणजे आजची कमाई नक्की 0. पण तो माणूस शांत होता. आता ह्याची बेचैनी अजून वाढली. ह्याला सकाळचा प्रसंग आठवला. आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती चिडलो. बोललो तिला, पण ती शांत होती. ह्या वातावरणासारखी आणि आपण ह्या चहासारखं गरम. शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातून निघत होत्या. आपलं तर फारसं नुकसानही नव्हतं, पण आपण किती रिॲक्ट झालो त्यामुळे दिवसभर देखील आपला मूड खराब होता. आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला. खूप काही शिकल्यासारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून. तो पैसे द्यायला काउंटरजवळ आला. 20 ची नोट देताच चहावाला म्हणाला, सर सुट्टे नाही माझ्याकडे, 10 रुपये द्यायला. तुमच्याकडे असतील तर बघा. त्याने खिसा तपासला, पण नव्हते सुट्टे. चॉकलेट देऊ, चहावाला म्हणाला. त्यावर हसून ह्याने नकार दिला आणि म्हणाला, असू द्या तुम्हाला, नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिली. ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात. मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरात, चहावाला हसून म्हणाला. तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करते. कधीतरी चूक होणारच, आपल्याकडूनही होते, फक्त आपल्याला रागवणारं कोणी नसतं. आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर असं रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी? आयुष्य क्षणभंगूर आहे, होत्याचं नव्हतं, कधी होऊ शकतं. आता हिलाच बघा ना, लग्नाच्या वेळी डोळस होती आणि एकाकी दृष्ट गेली. डॉक्टर म्हणाले येईल दृष्टी परत, पण कधी ते नक्की नाही. खूप वाईट वाटलं, माझी चिडचिड होत होती. एक दिवस तिनं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि म्हणाली, आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा. मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे. त्या दिवसापासून ठरवलं, किती नुकसान झालं तरी तिला रागवायचं नाही. माणूस नेहमी स्वतःच्या बाजूंनी विचार करतो ना सर, थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येतं सगळं. ह्याला आता जास्त आश्चर्य वाटलं. अंध बायको असून किती शांतपणे स्वीकारलं आहे सगळं. आपण तर जणू चिडणं हा आपला अधिकार आहे अशा आविर्भावात असतो सतत. आपली बायको सकाळी किती घाबरली होती त्याला आठवलं. खरं तर रात्रभर पाय दुखतायत म्हणून कुठले तेल घेऊन मालिश करत बसली होती. तिला 4 दिवसाच्या पाळीने अशक्तपणा येतो, मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते. पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो. त्यालाच एकदम भरून आलं. त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मघापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबलापाशी आली आणि म्हणाली, 10 रुपये सुट्टे नाहीत तर हा गजरा घ्या. कुणाचे फुकट पैसे नाही ठेवत आम्ही. तसंही कपाने महाभारत झालं म्हणता घरात ह्या गजऱ्याने मिटवून टाका. कसं आहे कपातलं वादळ लवकर मिटलं
तर संसार म्हणजे मजा असते, नाही का? इतक्या बारीक चुका पकडून जर संसार केला तर संसारात एकमेकांना जी मोकळीक द्यायची ती दिली जाईल का? साहेब, याच रोडवर रोज येणं जाणं असेल तर येत जा अधूनमधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला. तो बघतच राहिला त्या जोडप्याला. एकमेकांना शारीरिक गुणांनी विसंगत असलं तरी समजून घेणारं जोडपं आता मुलांना आनंदी होड्या बनवून देत होतं आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीने ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती. हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं. त्याने गजरा घेतला आणि 20 रुपयात खूप काही मिळालं ह्या भावनेने निघाला. गाडीला किक मारताना सहजच टपरीची पाटी बघितली, त्यावर नाव होतं सुखाचा चहा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.